स्वागत पुनः एकदा आपल्या गुढीपाडव्याच्या स्पेशल यात्रेमध्ये। पालखी नाचवण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे, लोक येत आहेत जात आहेत आणि इथे फटाकेही फोडले जात आहेत। ढोलवादन ताशेवादन जोरात आहे आणि पालखी छोट्या मुलांची पालखी जोरात आहे आणि इथे देऊळवाडीकडून तरुण मंडळी येत आहेत आणि आपल्या मंदिराच्या प्रांगणाकडे वाटचाल करत आहेत। इथे बऱ्याच गोष्टी घडत असतात, अनेक व्यक्ती येत असतात जात असतात आणि विविध रंगी असे पेहराव त्यांचे असतात, रंगीत संगीत कपडे असतात आणि त्यामुळे वातावरणसुद्धा असं रंगीत संगीत असतं। आणि आता आपण पाहत आहोत की या हनुमान मंदिराच्या बाजूला गाड्या लागलेल्या आहेत, ही मुलं जात येत आहेत आणि ह्या एकूणच उत्सवाचा किंवा गुढीपाडव्याच्या दिवसाचा आनंद हे मंडळी घेत आहेत। इथे मंदिराच्या प्रांगणात पुन्हा एकदा आपण पालख्या नाचवल्या जात असताना पाहत आहोत। मंडळी खूप आनंदात आहेत आणि मुली पुन्हा एकदा इकडून तिकडे तिकडून इकडे इकडून तिकडे अशा होत आहेत आणि येता जाता आणि कधी कधी थांबून ह्या पालखी नाचवण्याचा आनंद ते घेत आहेत। ही आजी आहे नातवाला घेऊन येते आहे आणि एवढ्या लहान वयात नातवाचं नशीब आहे की सगळं तोही पाहतो आहे आणि आनंद घेतो आहे, त्यालाही मजा वाटते आहे। इतकं सुंदर आणि रंगीत आणि संगीतमय वातावरण आहे आणि पुन्हा ही छोटी मुलं दोन मुली आणि त्यांची ताई चालत आहेत देवळाच्या आवाराच्या दिशेने। पुन्हा आपण देवळाच्या प्रांगणात आजूबाजूला नजर टाका, हे पिंपळाचं झाड आहे। खरं तर हे खूप मोठं होतं पण त्याच्या फांद्या काही वर्षांनी मोडल्या, काही तोडाव्या लागल्या, त्याचा विस्तार खूपच वाढला होता आणि एक फांदी अशा पद्धतीने मारुतीच्या देवळावर पडली की कुठेही काही नुकसान झालं नाही आणि त्यामुळे बरंच काही वाचलं, देवळाची हानी टळली, शेवटी देव आपल्यावर घेत नाही असं म्हटलं जातं। हेच खरं आता त्याला खूप वर्ष झाली, ते आता फटाके फोडले जात आहेत, दूर दिसतोय आपल्याला आणि या बाजूने म्हणजे आमच्या शूटिंगच्या उजव्या बाजूने देऊळवाडीकडून महिला वर्ग येत आहेत आणि पुन्हा आपण पाहत आहोत हे पिंपळ, डावीकडची माणसांची गर्दी आणि उजवीकडे माणसांच्या विविध रंगी हालचाली। अतिशय लयबद्ध असं हे पालखी नर्तन असतं आणि देऊळवाडी हा देवळाच्या अगदी नजीकचा भाग आहे, किंबहुना त्या भागाचं नावच देवळामुळे देऊळवाडी असं पडलेलं आहे आणि त्यामुळे देऊळवाडीतल्या लोकांना देवळाचं खूप म्हणजे देवळाची खूप जवळीक आहे, देवळाशी जवळीक आहे आणि तेही यामध्ये खूप आनंदाने सहभागी होतात। जाकीमेऱ्याची संस्कृती जी मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण मी बोललो आहे की ही जी संस्कृती आहे ती अशी रंगीत संगीत संस्कृती आहे, आनंदाची संस्कृती आहे, सर्व आनंद यात्री आहेत आणि एकोप्याने सण समारंभ हे साजरे करतात आणि या मंदिरामध्ये विशेषतः अनेक उत्सव साजरे होतात, सण साजरे होतात आणि याचे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी
या चॅनेलवर गेलेले आहेतच, याही पुढे येतील. आणि असे हे सगळे रंगीत संगीत दृश्य आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतील आणि आपण याचा पुन्हा पुन्हा आनंदही घेऊ शकाल. अनेक प्रथा परंपरा अशा पुढे चाललेल्या आहेत आणि हे सहकार्यही केलं जातं असं, तर चालता चालता सहकार्य केलं जातं. कोणी आणखी नवीन येत असतं गाडी घेऊन, अनेक गाड्या इथे लागतात आणि व्यवस्थित पालन केलं जातं नियमांचंही, त्यामुळे कुठेही वादंग होत नाही. जिथे काही अडचणी असतील तिथे सहकार्य केलं जातं एकमेकांना आणि सर्व बाळ गोपाळ आनंदाने हे सण उत्सव साजरे करतात. आज तर गुढीपाडवा, हे बघा नवीनच लग्न झालेलं आहे आणि नवरा नवरी आता प्रथमच बाहेर पडत आहेत. अतिशय शुभ वेळ आहे, गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि मंदिरामध्ये, मंदिराच्या प्रांगणामध्ये पालखी नाचवली जाते आहे. अतिशय शुभ वेळ आणि अशा शुभ मुहूर्तावर ही दोघं नवविवाहित जोडपं आहे, ते आता प्रथमच लग्नानंतर प्रथमच बाहेर पडले देऊळवाडीतून. आता ते बाहेर आलेले आहेत त्यांच्या घराकडून आणि ह्या सासूबाई आहेत त्या डायरेक्शन करत आहेत. काहीतरी हा समोरून रिक्षावाला येतो आहे आणि आता बघूया काय होतं ते. रिक्षा तशी पटकन येऊ शकणार नाही, थोडा प्रॉब्लेम आहेच तिथे, गाडी थोडी क्रॉस असावी एखादी. त्या मुली पण तिथे थांबलेल्या होत्या, त्यांना आता बाजूला केलं गेलं आहे. दरम्यान इथे पुन्हा प्रांगणामध्ये पालखी नाचवण्याचा कार्यक्रम जोरात सुरू आहे. इथे रिक्षा थोडी थोडी पुढे सरकते आहे पण नवरदेवच इथे सहकार्य करतो आहे स्वतःहून आणि ती गाडी बाजूला करतो आहे. आणि ह्या मॅडम इथे मध्येच फोनवर असल्यामुळे सुकुंदरा या रिक्षाच्या समोर झाल्या होत्या पण त्यांच्याही लक्षात आलं आणि त्या पटकन बाजूला झाल्या. इथे पुन्हा एकदा सगळं वातावरण, इथे पुन्हा एक अडचण आहे. इथे ही गाडी लावलेली होती, ती आता अजूनही थोडी आणखीन बाजूला करावी लागेल. ते बिचारे बाजूला करतायत निमूटपणे आणि आता रिक्षा पुढे जाऊ शकेल निश्चितपणे. गेली रिक्षा पुढे गेली, देऊळवाडीकडे जायचं आहे त्यांना. आणि हे असं चित्रीकरण सेल्फी मोडमध्ये. हा उंचावरचा भाग आहे, गच्चीवरून चित्रीकरण होत आहे आणि देऊळवाडी एक च्या गच्चीवरून हे चित्रीकरण आहे. पहिलंच घर आहे देऊळवाडीतलं आणि तिथून चित्रीकरण करत आहे आणि खूप आनंद येतो आहे. हे सगळं आणि उंचावरून प्रत्यक्ष हे असं इतकं छोटं दिसतं आणि आतापर्यंत तुम्ही जे पाहत होता ते झूम करून केलेलं चित्रीकरण होतं. त्यानंतरही पुढे झूम केलेलं चित्रीकरण असेल, परंतु सध्या जरा सेल्फी मोडचा आनंद आपण घेऊया. बघा कसं दिसतं आहे हनुमान मंदिर, त्या बाजूला नवलाई मंदिर, दूरवर आलावा आणि ते पिंपळाचं झाड बघा, ते शेड बघा, देऊळवाडी महिला मंडळ आणि ग्रामस्थ जाती मिऱ्या यांच्या संयुक्त प्रयत्नाने ही शेड उभारण्यात आली होती आणि दोन भागामध्ये ही शेड उभारलेली आहे. पहिला भाग महिला मंडळाने आणि दुसरा पुढचा जो एक्सटेन्शन भाग आहे तो जाती मिऱ्या ग्रामस्थांनी केलेला आहे. आणि अत्यंत स्तुत्य असं हे एक सामाजिक कार्य आहे मंदिराच्या प्रांगणामध्ये. आणि आता आपण काही लोक या देवळवाडीच्या दिशेने परत येत आहेत, काही कामं असतात ती पण उरकली जातात, काही भेटीगाठी होतात
आणि आता आपण इथेच थांबूया. अच्छा, बाय बाय, टाटा.